Hello students, today we are going to discuss about the parts of the IC engine. We have discussed engine, that is a device which converts supplied heat into work. Okay, heat je ahe te kashi generate honar ahe, tar fuel je ahe air fuel mixture te burn honar ahe, tyachyatun heat generate honar ahe, ani ti heat je ahe ti work madhe kay keli janar ahe, convert keli janar ahe. Ata ya thikani सिलिंडर पिस्टन अरेंजमेंट आणि पार्ट्स जे आहेत ऐसी इंजिनचे ते या ठिकाणी या डायग्राम मध्ये आपल्याला दिसत आहेत. वी विल सी वन बाय वन ईच पार्ट. ओके, ऐसी इंजिन मध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे तो म्हणजे सिलिंडर. ओके, या ठिकाणी आपल्याला हे जे दिसतं हे काय आहे, सिलिंडर. ओके, दिस वन इज सिलिंडर. नाउ सिलिंडर इज मेड अप ऑफ दैट इज कास्ट आयर्न और कास्ट स्टील. ओके, एंड इट हैज टू विदस्टैंड दैट इज 2500 डिग्री सेल्सियस टेम्परेचर. फर्स्ट पार्ट दैट इज सिलिंडर, इट हैज टू विदस्टैंड 2500 degree Celsius and pressure about, that is 70 bar. Pressure is about 70 bar. Now you can see this is hatched part, that is a cylinder, or in case of water cooled engines, that is liner is provided over here. Okay, and outside of liner there will be a circulation of water for cooling of the engine. Now over here for cooling of this engine, fins are provided. These are the fins for cooling. या ठिकाणी इंजिन ला जे आपल्याला दिसतात या काय आहेत, फिन्स प्रोव्हाइड केलेले आहेत कूलिंग साठीच्या. ओके, जे हेवी इंजिन असतील किंवा मोटर कूल्ड इंजिन असतील त्या ठिकाणी, या ठिकाणी काय असतो, सिलेंडरमध्ये लाइनर असतो आणि लाइनरच्या भोवती काय केलेलं असतं, वॉटर जे आहे ते सर्क्युलेट केलेलं असतं. नाउ दॅट दिस इज मेड अप ऑफ जनरली कास्ट आयर्न. सिलेंडर जे आहे ते कास्ट आयर्न किंवा कास्ट स्टीलपासून काय केलेलं असतं, बनलेलं असतं. अँड आणि या ठिकाणी बघा, सिलेंडरचा जो आजचा भाग आहे हा भाग, या भागामध्ये काय केलं जातं, एअर फ्युएल मिक्सचर जे आहे ते काय केलं जाईल, इन केलं जाईल, कॉम्प्रेस केलं जाईल. इथं स्पार्क आहे, स्पार्क प्लग, इथं स्पार्क पडेल, त्यावेळी एअर फ्युएल मिक्सचर जे आहे ते काय होणार आहे, बर्न होणार आहे. आणि इथलं टेम्परेचर जे आहे त्या टेम्परेचर विल रीच टू 2500 डिग्री सेल्सियस अँड प्रेशर इज अबाउट 70 बार. दॅट्स वाय इट हॅज टू विथस्टँड हाय प्रेशर अँड हाय टेम्परेचर. ओके, दॅट्स वाय इट मस्ट बी रोबस्ट. त्याची स्ट्रेंथ जी असेल ती काय असायला हवी, जास्त असायला हवी. ओके, नाउ दिस इज द फर्स्ट पार्ट ऑफ आय सी इंजिन, दॅट इज सिलिंडर. नाउ सेकंड पार्ट दॅट इज पिस्टन, इज पिस्टन. पिस्टन इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन द आय सी इंजिन. तर या ठिकाणी हा जो आहे हा काय आहे, पिस्टन. हा काय आहे, पिस्टन. ओके, या ठिकाणी पिस्टन. या ठिकाणी पिस्टनचं वर्क काय आहे बघा. नाउ ओव्हर हियर द एअर फ्युएल मिक्सचर दॅट इज टेकन इन फ्रॉम इनलेट पोर्ट, इनटेक पोर्ट और इनलेट पोर्ट. ओके, इथून एअर फ्युएल मिक्सचर जे आहे ते काय केलं जाईल, इन केलं जाईल. आता हे इन कसं होईल, बिकॉज पिस्टन विल ट्रॅव्हल फ्रॉम टी डी सी टॉप डेड सेंटर टुवर्ड्स बी डी सी बॉटम डेड सेंटर. ओके, बघा पिस्टन ज्यावेळी इथून खाली येणार असणार आहे, खाली येत असणार आहे. ओके, तो असा ट्रॅव्हल होईल, त्यावेळी या ठिकाणी काय होणार आहे बघा, सक्शन. ओके,
या ठिकाणी सक्शन फॉर्म होणार आहे. इथलं प्रेशर जे असणार आहे दॅट प्रेशर विल बी लेस दॅन दॅट ऑफ ॲटमॉस्फिरिक प्रेशर. व्हॅक्युम विल गेट जनरेट इन साईड दी सिलिंडर बिकॉज पिस्टन विल ट्रॅव्हल फ्रॉम टॉप डेड सेंटर टुवर्ड्स बॉटम डेड सेंटर. जसं आपण म्हणतो सिरिंज असते इंजेक्शन आपण घेतो पाठ्यामागून होतो किंवा रंगपंचमीमध्ये जी चिपणारी असते त्याला आपण काय करतो पाठीमागं ओढतो त्यावेळी काय होतं मोटर जे आहे ते काय होतं इन होतं. ओके किंवा इंजेक्शन म्हणतो त्यावेळी मेडिसिन जे आहे ते इन कधी होतं ज्यावेळी आपण तो नॉब जो आहे तो काय करतो पाठीमागं खेचतो त्यावेळी म्हणजे इन साईड दॅट सिरिंज. ओके द प्रेशर विल बी लेस दॅन दॅट ऑफ ॲटमॉस्फिअर प्रेशर. व्हॅक्युम विल गेट जनरेट अँड ड्यू टू द व्हॅक्युम दी आउटसाईड एअर ओके ऑर मीडिया दॅट विल बी सक इन. नाउ ओवर हियर व्हेन पिस्टन विल ट्रॅव्हल फ्रॉम टीडीसी टुवर्ड्स बीडीसी ओके व्हॅक्युम विल गेट जनरेट इन साईड द सिलिंडर. ॲट द टाइम दिस एक्झॉस्ट वॉल दॅट विल बी इन क्लोज पोझिशन. हा एक्झॉस्ट वॉल जो आहे तो क्लोज पोझिशनमध्ये असेल. इनटेक वॉल जो आहे तो ओपन पोझिशनमध्ये असेल आणि इथून एअर फ्युएल मिक्सर जे आहे ते काय केलं जाईल सक्शन केलं जाईल. पिस्टन विल ट्रॅव्हल फ्रॉम टी डी सी टू बी डी सी. आता पिस्टन टी डी सी कडून बी डी सीला येईल. पिस्टन या ठिकाणी बी डी सीला येईल ओके आणि बी डी सीला आल्यानंतर या ठिकाणी एअर फ्युएल मिक्सर जे आहे ते काय केलेलं असेल फिलअप केलेलं असेल फिल झालेलं असेल सिलेंडरमध्ये. ओके देन दिस इनटेक वॉल विल गेट क्लोज. इनटेक वॉल काय होईल क्लोज होईल. या ठिकाणी एक्झॉस्ट वॉल जो आहे तो क्लोज पोझिशनमध्येच असणार आहे. इनटेक वॉल सुद्धा क्लोज होईल आणि पिस्टन दॅट विल ट्रॅव्हल फ्रॉम बॉटम डेड सेंटर टुवर्ड्स टॉप डेड सेंटर. फ्रॉम बॉटम डेड सेंटर टुवर्ड्स टॉप डेड सेंटर. नाउ व्हेन पिस्टन विल ट्रॅव्हल फ्रॉम बॉटम डेड सेंटर टुवर्ड्स टॉप डेड सेंटर द एअर फ्युएल मिक्सचर इन साइड द सिलिंडर दॅट विल गेट कॉम्प्रेस दॅट विल गेट कॉम्प्रेस. व्हेन एअर फ्युएल मिक्सचर विल गेट कॉम्प्रेस ओके पिस्टन विल पिस्टन इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम बॉटम डेड सेंटर टुवर्ड्स टॉप डेड सेंटर. When the piston will reach at top dead center, air filled mixture that will get compressed in the clearance volume. Okay? या ठिकाणी क्लिअरन्स वॉल्यूम असणार आहे त्याच्यामध्ये काय होईल एअर फिल्म मिक्सर काय केलेलं असेल कॉम्प्रेस केलेलं असेल. बघा दोन्ही वॉल क्लोज पोझिशनमध्ये आहे आणि एअर फिल्म मिक्सर या ठिकाणी काय केलेलं आहे कॉम्प्रेस केलेलं आहे प्रेशर जे आहे ते काय झालेलं आहे वाढलेलं आहे. अँड देन स्पार्क इज इग्नाइटेड. या ठिकाणी स्पार्क आहे स्पार्क जो आहे तो काय केला जाईल इग्नाइट केला जाईल. व्हेन स्पार्क इज इग्नाइटेड द एअर फिल्म मिक्सर विल स्टार्ट टू बर्न. इथलं एअर फिल्म मिक्सर जे आहे ते काय होणार आहे बर्न होणार आहे. फ्युएल पार्टिकल्स दॅट आर कवर्ड बाय द एअर पार्टिकल्स ऑर ऑक्सिजन ओके अँड दॅट फ्युएल पार्टिकल्स विल गेट एक्सप्लोड. त्यातले फ्युएल पार्टिकल्स जे आहे ते काय होणार आहे एक्सप्लोड होणार आहे अँड ड्यू टू दॅट हाय प्रेशर अँड हाय टेम्परेचर विल गेट डेव्हलप इन साईड द सिलिंडर अँड पिस्टन विल बी पुश्ड टुवर्ड्स द बॉटम डेड सेंटर. पिस्टन जो आहे तो टॉप डेड सेंटरकडून बॉटम डेड सेंटरला काय केला जाईल पुश केला जाईल. त्यानंतर प्रेशर जे आहे ते या पिस्टनच्या ग्राउंडवरती काय होणार आहे अप्लाय होणार आहे. म्हणजे हा जो पिस्टन असेल या ठिकाणी ग्राउंड जे आहे त्याच्यावरती ते प्रेशर अप्लाय होईल आणि पिस्टन काय होईल बॉटम डेड सेंटरकडे काय केला जाईल पुश केला जाईल. ओके नाउ हियर देअर आर पिस्टन रिंग्स आर प्रॉब्लेम. तर इथं बघा आपल्याला दिसतात या ठिकाणी पिस्टन रिंग्स आहेत ब्ल्यू कलरमध्ये. हे पिस्टन रिंग्स कशासाठी प्रोव्हाइड केलेले असतात बघा टू सी ओके दी सिलिंडर फ्रॉम द कॅरकेस. सिलेंडरपासून याच्या गॅपमध्ये पिस्टन आणि सिलेंडरच्या गॅपमधून बर्न गॅसेस काय होणार आहेत कॅरकेसमध्ये रिंग्स पिस्टन रिंग्स जे आहेत ते काय केलेले असतात या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले असतात. या ठिकाणी एक असते ती सीलिंगची लिंक पिस्टन रिंग असते आणि दुसरी जी आहे ती ऑइल रिंग असते. दुसरी जी आहे ती काय असते ऑइल रिंग असते. ऑइल रिंग कशासाठी तर ऑइल रिंगमधून ऑइल जे आहे ते काय केलं आहे केलं जाईल सिलेंडरवरती फेकलं जाईल आणि त्याच्यामुळं इथं लुब्रिकेशन रिंग आणि सिलेंडरचा जो इनसाईड सरफेस आहे त्याच्यामध्ये काय होईल ल्युब्रिकेशन आणि दुसरी जी रिंग असते ती पिस्टन रिंग जी आहे ती कशासाठी असते सीलिंग करण्यासाठी असते. ओके नाउ पिस्टन विल ट्रॅव्हल फ्रॉम टी डी सी टुवर्ड्स बी डी सी. व्हेन
स्पार्क इज इग्नाइटेड दैट इज कॉल्ड एज पॉवर स्ट्रोक, दैट इज कॉल्ड एज पॉवर स्ट्रोक. बघा पहिला आपण बघितला सक्शन स्ट्रोक, ज्यावेळी पिस्टन टी डी सी कडून बी डी सी कडे येत होता, सक्शन टी डी सी कडून बी डी सी कडे येत होता, त्यावेळी आतलं प्रेशर जे आहे ते व्हॅक्युम क्रिएट होत होतं, ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा कमी प्रेशर होत होतं आणि एअर फिल्ड प्रेशर इन घेत होतो. ओके, पिस्टन टी डी सी कडून बी डी सी आला आणि सक्शन स्ट्रोक पूर्ण झाला, इंटेक वॉल जो आहे तो क्लोज होईल आणि पिस्टन बी डी सी कडून काय होईल टी डी सी कडे पुन्हा काय होईल दॅट विल बेट मूव फ्रॉम टी बी डी सी टू टी डी सी अँड एअर फिल्ड मिक्सचर दॅट इज इट कॉम्प्रेस्ड इन साईड द सिलेंडर. ओके, सिलेंडरमध्ये एअर फिल्ड मिक्सचर जे आहे ते काय केलं जाईल कॉम्प्रेस केलं जाईल आणि कॉम्प्रेशन दर इज कॉम्प्रेशन स्ट्रोक. At the end of compression stroke, that spark is ignited. The spark ignites झाल्यानंतर काय होणार आहे बघा, तिथलं एअर फिल्ड मिक्सर जे आहे ते बर्न होणार आहे, बर्न झाल्यानंतर आता प्रेशर डेव्हलप होणार आहे आणि त्याच्यामुळे हा पिस्टन जो आहे तो काय केला जाईल खाली पुश केला जाईल, दॅट इज द पॉवर स्ट्रोक, दॅट इज कॉल्ड एज पॉवर स्ट्रोक किंवा एक्सपान्शन स्ट्रोक, बिकॉज एअर फिल्ड मिक्सर बर्न गेस दॅट विल गेट एक्सपांडेड इन साइड द सिलिंडर. एक्सपान्शन पॉवर स्ट्रोक पिस्टन टी डी सी कडून बी डी सी कडे अँड नेक्स्ट स्ट्रोक दॅट इज एक्झॉस्ट स्ट्रोक, ड्युरिंग एक्झॉस्ट स्ट्रोक दिस इंटेक वॉल इज इन क्लोज पोझिशन, एक्झॉस्ट स्ट्रोक विल गेट ओपन अँड पिस्टन विल ट्रॅव्हल फ्रॉम बॉटम डेड सेंटर टुवर्ड्स टॉप डेड सेंटर. इथले जे बर्ड लॉसेस आहेत ते एक्झॉस्ट स्ट्रोक काय केल्यावरती बाहेर फेकले जातात. ओके, दॅट इज एक्झॉस्ट स्ट्रोक. आता या ठिकाणी बघा एक सायकल जी आहे. ओके, एक्झॉस्ट स्ट्रोक झाल्यानंतर नेक्स्ट स्ट्रोक काय असेल, एक्झॉस्ट वॉल क्लोज होईल, इंटेक वॉल ओपन होईल आणि सक्शन स्ट्रोक स्टार्ट होईल, पिस्टन विल ट्रॅव्हल फ्रॉम टी डी सी टुवर्ड्स बी डी सी टॉप डेड सेंटर, बॉटम डेड सेंटरकडे पिस्टन ट्रॅव्हल ट्रॅव्हल होईल आणि इथून एअर फिल्ड मिक्सर जे आहे ते काय होईल सक्शन. नाव दिस सायकल विल गेट कम्प्लीट आफ्टर कम्प्लिशन ऑफ दीज फोर स्ट्रोक्स, दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज फोर स्ट्रोक इंजिन, दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज फोर स्ट्रोक इंजिन. ओके, नाव दॅट इज वर्किंग ऑफ एसी इंजिन ऑर वी वी आर डिस्कसिंग द पिस्टन. ओके, या ठिकाणी पिस्टन जो आहे तो काय करतो, दॅट इज वन ऑफ द मेजर पार्ट इन एसी इंजिन. ओके, विच ट्रान्सफर्स दॅट pressure over here, okay, to the mechanical linkages. And this piston is made up of aluminium steel. Aluminium steel was the piston, aluminium steel. Okay. Now, next part, that is the piston ring. पिस्टन रिंग या ठिकाणी आपण बघितलेलं आहे, टू ऑर मोर पिस्टन रिंग्स आर प्रोव्हाइडेड ओव्हर हियर. ओके, वन ऑफ देम इज ऑइल रिंग और सेकंड इज यूज फॉर सीलिंग. ओके, पण पिस्टन रिंग जे आहेत या सुद्धा कास्ट स्टील पासून बनलेल्या असतात, दॅट मटेरियल इज कास्ट स्टील अँड दे आर सीलिंग द स्पेस बिटवीन द सिलेंडर अँड द क्रॅंकेस, क्रॅंकेस आणि सिलेंडर याच्यामधली स्पेस जी आहे ती काय करतं ते सील करतं. नेक्स्ट पार्ट दॅट इज क्रॅन्कशाफ्ट. क्रॅन्कशाफ्ट बघा या ठिकाणी, या ठिकाणी क्रॅन्कशाफ्ट आहे. ओके, क्रॅन्कशाफ्ट रोटेटिंग पार्ट, क्रॅन्कशाफ्ट जो आहे तो काय आहे रोटेटिंग पार्ट आहे. आता या ठिकाणी बघा इथून पिस्टन जो आहे तो अप अँड डाऊन मूव्ह होतो आणि हा जो कनेक्टिंग रॉड आहे या ठिकाणी ब्ल्यू होणार आपल्याला, दॅट इज कनेक्टिंग रॉड. कनेक्टिंग रॉड जो आहे तो काय होणार आहे ऑसिलेट होणार आहे आणि हा तिसरा या ठिकाणी पार्ट दिसतो याला काय म्हटलं जातं क्रॅन्क. ओके, तर क्रॅन्क ही काय होते रोटेट होते आणि क्रॅन्क ही क्रॅन्कशाफ्टवरती काय केलेली असते इन्स्टॉल केलेली असते, माउंट
केलेली असते आणि क्रँक रोटेट होते, त्याचं रोटेशन जे आहे ते कशाला दिलेलं असतं, क्रँकशाफ्टला दिलेलं असतं. अँड क्रँकशाफ्ट इज ओके कनेक्टेड विथ दी फ्रॉम क्रँकशाफ्ट दॅट पॉवर इज ट्रान्समिटेड टू वी कॅन से गिअर बॉक्स अँड फॉर दी व्हील्स. ओके क्रँकशाफ्ट जो आहे त्याच्याकडून रोटेशन जे होतं ती पॉवर जी आहे ती काय केली असते इंजिनची, वी कॅन से दॅट इज ब्रेक पॉवर अँड देन दॅट पॉवर इज ट्रान्सफर टू दी गिअर बॉक्स. Next, that is crank. This crank. So here we have another part. This is crank. This is the crank. So here we have a crank. This is the connecting rod. This is the big end. This is the attached. And here we have a crank. This is the opposite side. That is balancing weight. That is बॅलन्सिंग क्रॅक, म्हणजे इथं क्रॅक जी आहे ती अटॅच केलेली आहे आणि हे जे आहे ते काय आहे बॅलन्सिंग क्रॅक. का तर पिस्टन ज्यावेळी ही जी वी कॅन से टू अँड फ्रो मोशन जी आहे अप अँड डाऊन मोशन जी आहे याच्यामध्ये काय होतं बघा ॲक्सलरेशन आणि डिस्लरेशन होतं, म्हणजे पिस्टन फास्ट येणार पुन्हा स्लो होऊन झिरोला जाणार, पुन्हा झिरोपासून फास्ट येऊन स्लो होऊन झिरोला जाणार. ओके डाऊन मोशन फास्ट स्लो होऊन झिरोला फास्ट स्लो होऊन झिरोला. ओके तर हे होत असताना या ठिकाणी इनबॅलन्स होतो आणि तो इनबॅलन्स रिमूव्ह करण्यासाठी बॅलन्सिंग वेट जे आहे ते या ठिकाणी काय केलेलं आहे अटॅच केलेलं आहे, अदरवाईज हेवी व्हायब्रेशन्स विल गेट क्रिएट ओव्हर हियर. ओके दॅट इज द क्रॅक. नेक्स्ट दॅट इज क्रॅक केस. हाऊसिंग फॉर दी क्रॅक, क्रॅकसाठी काय असेल ते हाऊसिंग असेल क्रॅक केस. नेक्स्ट पार्ट दॅट इज कनेक्टिंग रॉड. कनेक्टिंग रॉड कास्ट येईल पासून बदल असतो तर पिस्टन आणि क्रॅक याच्यामधला जो पार्ट आहे किंवा मेकॅनिझम त्याला काय म्हटलं जातं कनेक्टिंग रॉड, दॅट इज कनेक्टिंग रॉड. ओके नाउ दिस एसएमटी, तर ही एसएमटी काय करते बघा दॅट कन्वर्ट्स रेसिप्रोकेटिंग मोशन ऑफ द पिस्टन इनटू रोटरी मोशन ऑफ द क्रॅकशाफ्ट. बघा पिस्टन जो आहे तो काय आहे रेसिप्रोकेटिंग मोशन होणार आहे, टू अँड फ्रो मोशन होणार आहे, त्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे रोटरी मोशन मध्ये होणार आहे. ओके reciprocating motion of the piston into rotary motion of the crankshaft, and that rotary motion is the useful motion and we can use it for different applications. Okay, connecting rod. Next, that is intake manifold and exhaust. ज्याच्यामधून इन होईल ती इंटेक मॅनिफोल्ड आणि एक्झॉस्ट मॅनिफोल्ड म्हणजे काय असतं तर एक्झॉस्ट पोर्ट जे आहे त्याच्यापासून एक्झॉस्ट बर्ड गॅसेस जे आहेत ते या पाईप थ्रू कशाला जोडलेले असतील, दॅट इज पास टू द सायलेन्सर. ओके या ठिकाणी काय असेल एक्झॉस्ट मॅनिफोल्ड इंटेक मॅनिफोल्ड अँड एक्झॉस्ट मॅनिफोल्ड देन इंटेक पोर्ट अँड एक्झॉस्ट पोर्ट.
हे पोर्ट आणि हे जे असेल ते काय असेल एक्झॉस्ट पोर्ट, ज्याच्यातून एअर फ्युएल मिक्सर सक्शन केलं जातं दॅट इज इनटेक पोर्ट, याच्यातून बर्न गॅसेस बाहेर सोडले जातात दॅट इज एक्झॉस्ट पोर्ट. नेक्स्ट गजन पिन पिस्टन पिन. ओके, दिस इज द गजन पिन विच कनेक्ट्स पिस्टन टू द कनेक्टिंग रॉड. ओके, स्मॉल एंडला कनेक्टिंग रॉडच्या गजन पिन जे आहे ते डिस्प्लेड असते. ओके, आणि क्रँक पिन या ठिकाणी क्रँक आणि कनेक्टिंग रॉड याला अटॅच करतात क्रँक पिन. गजन पिन क्रँक पिन. ओके, नेक्स्ट दॅट इज वॉटर कूलिंग जॅकेट स्पार्क प्लग. तर बघा वॉटर कूलिंग जॅकेट जे असतील ते कुठं असतील बघा, तर या ठिकाणी जर वॉटर कूल्ड इंजिन असेल तर ह्या फिन्स नसतात त्याला. ओके, इनर वॉल जी असेल ती इनर वॉल ही काय असेल सिलेंडरची इनर वॉल दॅट इज लायनर जो आहे ते, आणि याच्या भोवती काय केलेलं असेल वॉटर सर्क्युलेट केलेलं असेल. नेक्स्ट दॅट इज स्पार्क प्लग वॉटर जॅकेट्स. ओके, आता या ठिकाणी जो आहे तो स्पार्क. ओके, स्पार्क प्लग कुठं पेट्रोल इंजिनसाठी स्पार्क प्लग यूज केला जातो, डिझेल इंजिनसाठी फ्युएल इंजेक्टर यूज केला जातो. ओके, तर स्पार्क प्लग जो आहे त्याचं फंक्शन काय असेल बघा, टू इग्नाइट द एअर फ्युएल मिक्सर. एअर फ्युएल मिक्सर जे असेल ते काय करायचं इग्नाइट करायचं, त्याची बर्निंगची सुरुवात करून द्यायची. दॅट इज द फंक्शन ऑफ स्पार्क प्लग. ओके, इट इज प्रोव्हाइडेड ओव्हर हियर इन द सिलेंडर हेड. सिलेंडर हेडमध्ये काय केलं असतं प्रोव्हाइड केलेलं असतं. ओके, तर याला खालचा जो पोर्शन आहे त्याला काय म्हटलं जातं सिलेंडर ब्लॉक, आणि वरचा जो पोर्शन आहे त्याला काय म्हटलं जातं सिलेंडर हेड. सिलेंडर हेड आणखीन सिलेंडर ब्लॉक. ओके, नाउ दीज आर द पार्ट्स of the IC engine. तर या ठिकाणी बघा स्पार्क प्लग आहे, डिझेल इंजिन जर असेल तर या ठिकाणी काय असणार आहे फ्युएल इंजेक्टर असणार आहे. या ठिकाणी हे वॉल आहे इनटेक वॉल आणि हा एक्झॉस्ट वॉल. इनटेक वॉल आणखी एक्झॉस्ट वॉल. दिस इज अबाउट द पार्ट्स ऑफ द IC engine. तर बघा या ठिकाणी आपण पार्ट्स बघितलेले आहेत. ओके, पुन्हा एकदा आपण फोर स्ट्रोक इंजिन जे आहे त्याचं वर्किंग बघूया. ओके, आता सगळे पार्ट्स जे आहेत ते आपल्याला समजलेले आहेत. या ठिकाणी हा जो आहे सिलेंडर इनटेक वॉल एक्झॉस्ट वॉल. ओके, सिलेंडर पिस्टन कनेक्टिंग रॉड क्रँक द सेंटरचा क्रँक शाफ्ट आणि हे जे आहे ते काय आहे क्रँकेस आहे स्पार्क प्लग आहे. ओके, टॉप डेड सेंटर. ओके, दॅट इज द टॉप डेड सेंटर अँड बॉटम डेड सेंटर. दीज आर दी एक्स्ट्रीम पोझिशन्स ऑफ दी आय सी इंजिन. आय सी इंजिन जे आहे त्याच्या एक्स्ट्रीम पोझिशन, ही टॉपची एक्स्ट्रीम पोझिशन इथंपर्यंत पिस्टन जाणार आणि ही बॉटमची एक्स्ट्रीम पोझिशन इथंपर्यंत पिस्टन खाली येणार आहे. ओके, आणि हे जे आहे हे द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द पिस्टन फ्रॉम के डी सी टू बी डी सी दॅट इज कॉल्ड ॲज स्ट्रोक. दॅट इज कॉल्ड ॲज स्ट्रोक. ओके, तर बघा पिस्टन के डी सीला असेल, एक्झॉस्ट वॉल जो आहे तो क्लोज असेल. एक्झॉस्ट वॉल जो आहे तो क्लोज असेल. Exhaust wall, intake wall.
पहला जो श्लोक आहे तो सक्षम ओके सक्षम श्लोक जो आहे तो टीडीसीला स्टार्ट होतो आणि बीडीसीला काय होतो संपतो म्हणजे टॉप डेड सेंटर पासून स्टार्ट होतो आणि बॉटम डेड सेंटरला एंड होतो ओके नाउ ड्यूरिंग सक्षम श्लोक इनटेक वॉल्व इज इनटेक वॉल इज इन ओपन पोजिशन एग्जॉस्ट वॉल इज इन क्लोज पोजिशन इस तरह मैं ट्रैवल फ्रॉम टी डी सी टू बी डी सी इनटेक वॉल ओपन है एग्जॉस्ट वॉल क्लोज है पिस्टन टी डी सी कड़ी बी डी सी कड़े आत मे क्या हो वैक्यूम जनरेट हो वैक्यूम जनरेट हो एयर फेल मिक्सचर जो है कार्बोरेटर कर इनटेक वॉल थ्रू का इन होना है पिस्टन बढ़ा टॉप डेड सेंटर बॉटम डेड सेंटर कड़े बॉटम डेड सेंटर ला बॉटम डेड सेंटर ला आल्यानंतर या ठिकाणी एयर फिल मिक्सचर जे आहे ते काय केलेला आहे फिलअप झालेला आहे ओके आता या ठिकाणी सक्शन स्ट्रोक जो आहे तो काय झाला कंप्लीट झाला सक्शन स्ट्रोक कंप्लीट झाल्यानंतर इनटेक वॉल्व जो आहे तो काय होईल क्लोज होईल एग्जॉस्ट वॉल्व जो आहे तो क्लोज पोझिशन मध्येच आहे आणि इनटेक वॉल्व जो आहे तो काय होईल क्लोज पोझिशन मध्ये येईल त्या ठिकाणी काय होईल कॉम्प्रेशन स्ट्रोक स्टार्ट होईल कॉम्प्रेशन स्ट्रोक कॉम्प्रेशन स्ट्रोक आता कुठून चालू होईल ई डी सी पासून चालू होईल आणि तो ई डी सी पासून पर्यंत होईल ओके आता स्ट्रोक म्हणजे आपल्या लक्षात येईल दॅट इज द वेन द पिस्टन विल ट्रॅव्हल फ्रॉम वन डेड सेंटर टू अनदर डेड सेंटर एका डेड सेंटर कडून पासून दुसऱ्या डेड सेंटर पर्यंत ट्रॅव्हल झाल्यानंतर आपण काय म्हणतो एक स्ट्रोक आता कॉम्प्रेशन स्ट्रोक बॉटम डेड सेंटर पडून पासून पिस्टन काय होणार आहे टॉप डेड सेंटर जाणार आहे इथले दोन्ही भाग आहे क्लिअरन्स वॉल्यूम जो आहे त्या ठिकाणी काय होणार आहे कॉम्प्रेस होणार आहे आणि टॉप डेड सेंटर पासून आल्यानंतर कॉम्प्रेशन स्ट्रोक काय होणार आहे कॉम्प्लीट होणार आहे ओके पिस्टन टॉप डेड सेंटरला आला या ठिकाणी एअर फिल मिक्सर काय केलेलं आहे कॉम्प्रेस केलेलं आहे स्पार्क इग्नाइट होईल काय होईल स्पार्क इग्नाइट होईल अँड दॅट एअर फिल मिक्सर विल स्टार्ट टू बर्न विल स्टार्ट टू एक्सप्लोड ओके दॅट इज ड्युरिंग दॅट स्ट्रोक बघा दोन्ही वॉल जे आहेत ते काय आहेत क्लोज पोझिशनमध्ये आहेत या ठिकाणी एअर फिल मिक्सर बर्न झाल्यानंतर काय होईल पॉवर स्ट्रोक जो आहे तो स्टार्ट होणार आहे ओके पॉवर स्ट्रोक आणि पॉवर स्ट्रोक स्टार्ट कुठून होणार आहे ई डी सी पासून स्टार्ट होणार आणि तो बी डी सीला काय होईल एंड होईल इट इज पॉवर स्ट्रोक बघा पॉवर स्ट्रोकला स्पार्क इग्नाइट झाला एअर फिल मिक्सर बर्न झालेला आहे हाय प्रेशर विल गेट डेव्हलप हाय टेम्परेचर विल गेट डेव्हलप अँड दिस पिस्टन विल पुश्ड टुवर्ड्स दी बॉटम डेड सेंटर आता या ठिकाणी पिस्टन जे आहे ते टॉप डेड सेंटर करून बॉटम डेड सेंटरला काय केलं जाईल पुश केलं त्यावेळी दोन्ही वॉल जे आहेत ते काय असणार आहेत क्लोज पोझिशनमध्ये असणार तर बघा यातला एखादा जरी वॉल ओपन असेल तरी पिस्टनला पुश करण्याऐवजी तिथून काय होईल बर्न गॅसेस बाहेर जातात त्याच्यामुळं दोन्ही वॉल काय असतील क्लोज्ड पोझिशनमध्ये नेक्स्ट पिस्टन बघा आता बॉटम डेड सेंटरला आलेला आहे नेक्स्ट स्ट्रोक दॅट इज एक्झॉस्ट बर्न गॅस जे आहे ते एक्झॉस्ट पोर्ट थ्रू काय करावं लागेल बाहेर काय करावं लागेल तेव्हा इनटेक वॉल जो आहे तो क्लोज पोझिशनमध्ये असेल आणि एक्झॉस्ट वॉल जो आहे तो ओपन पोझिशनमध्ये असेल बघा एक्झॉस्ट वॉल ओपन असेल इनटेक वॉल क्लोज असेल इनटेक वॉल जर ओपन राहिला तर काय होणार आहे बर्न गॅसेस रिव्हर्स येतील कार्बोरेटरमध्ये ओके तसं नाही सांगा क्लोज पोझिशन मध्ये असेल एक्झॉस्ट वॉल ओपन होईल ओके दॅट इज एक्झॉस्ट वॉल ओके दॅट विल स्टार्ट ऍट बी डी सी अँड एंड ऍट बी डी सी अँड ऍट बी डी सी बी डी सी पासून पिस्टन आता वरती येईल बर्न गॅसेस आहेत ते एक्झॉस्ट पोर्ट थ्रू बाहेर सायलेन्सर थ्रू ऍटमॉस्फिअरला जातील तर पिस्टन
टॉप डेड सेंटर लाइन। आता टॉप डेड सेंटर ला प्रश्न आलेला आहे, ओके इथे जे आहे सक्सेस स्ट्रोकच्या स्टार्टला त्या ठिकाणी पिस्टन टॉप डेड सेंटरला असेल। पुन्हा इनटेक वॉल काय होणार, एक्झॉस्ट वॉल काय होणार आहे, क्लोज होणार आहे, इनटेक वॉल ओपन होणार आहे आणि पुन्हा पिस्टन काय होणार आहे टॉप डेड सेंटर पासून बॉटम डेड सेंटरला येणार आहे। दॅट इज द सक्शन स्ट्रोक विच विल बी इन द नेक्स्ट सायकल। पुढच्या सायकलमध्ये काय असेल तो सक्शन स्ट्रोक आलेला असेल, ओके। मीन्स आफ्टर कम्प्लिशन ऑफ दिस फोर स्ट्रोक्स वन सायकल विल गेट कम्प्लीट, ओके। अँड इन वन सायकल देर इज वन पॉवर स्ट्रोक, मीन्स अमंग दिस फोर स्ट्रोक्स वन स्ट्रोक इज पॉवर स्ट्रोक। दॅट्स वाय दिस इज कॉल्ड ॲज फोर स्ट्रोक इंजिन, दिस इज कॉल्ड ॲज फोर स्ट्रोक इंजिन, ओके। दिस इज अबाउट वर्किंग ऑफ फोर स्ट्रोक इंजिन। नाव विल स्टॉप ओवर हियर अँड विल डिस्कस द इंजिन टर्मिनॉलॉजी इन नेक्स्ट लेक्चर। थँक्यू।